नमस्कार, मी अदिती तरडे. जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि येत्या 26 जूनला शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे. त्याच संदर्भात आपण आज बातचीत करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षण संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे सर. त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार सर, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. सर, सामान्य कुटुंबातील एक शिक्षक ते आता आमदारकीची निवडणूक तुम्ही लढवताय, या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? साधारणपणे हा जो प्रवास सुरू होतो आपला 2009 साली, माझी नियुक्ती 2009 सालाची आहे. त्यानंतर जवळपास 2013 साली एक जुनी पेन्शन या विषयासाठी आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही हा संघर्ष सुरू केला होता. जुनी पेन्शन ही प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी फार महत्वाची आहे आणि त्याचं महत्व जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा मुंबईचा मोर्चा असू दे किंवा नागपूरचा मोर्चा असू दे, राज्यातील सर्वात मोठ्या जुनी पेन्शनच्या आंदोलनाचं नेतृत्व करण्याची संधी मला या ठिकाणी मिळालेली होती. आणि या संघर्षातूनच कुठेतरी आम्ही या प्रवाहामध्ये ओढले गेलो त्या ठिकाणी. आणि कुठेतरी हा लढा देता देता जुनी पेन्शनसाठी आम्हाला कळालं, जेव्हा आम्ही शिक्षकांच्या संपर्कात येत होतो तेव्हा आम्हाला कळालं की जुनी पेन्शन ही मागणी महत्वाची आहेच, पण त्याबरोबरच अनेक छोट्या मोठ्या काही समस्या आहेत शिक्षकांच्या, त्याही कुठेतरी उचलून धरणं, त्यांना न्याय मिळवून देणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे आम्ही पुरोगामी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक समस्या हाताशी घेऊन, प्रश्न छोटा असू दे किंवा मोठा असू दे, प्रत्येक समस्या ही माझ्या शिक्षकाची समस्या आहे असा विचार करत त्या सोडवण्यासाठी अगदी खोलवरपर्यंत ग्राउंड लेवलला जाऊन आम्ही पाठपुरावा करून त्यांच्या समस्या निराकरण करून आम्ही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. मागील जवळपास 12 वर्षापासून आम्ही हा संघर्ष सुरू ठेवलेला आहे आणि याचीच एक कुठेतरी पुढचा टप्पा म्हणून आम्ही हे निवडणूक लढवत आहे. कारण आमचं म्हणणं आहे की शिक्षक आमदार हा फक्त शिक्षकांमधूनच असायला पाहिजे. कोणताही राजकीय पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसणारा व्यक्ती या ठिकाणी या निवडणुकीमध्ये असू नये किंवा आमचं नेतृत्व करू नये असं प्रत्येक शिक्षकाचं म्हणणं आहे. यालाच हाच वारसा कुठेतरी पुढे नेण्यासाठी आणि शिक्षकाचा आमदार हा शिक्षकच असावा या धर्तीवरती मी ही निवडणूक लढवत आहे. सर, या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि संघटनेचे नेते उभे आहेत, तर याला लढत देताना म्हणजे यांना लढत कशी द्याल तुम्ही? खऱ्या अर्थाने मी आता जे थोड्यापूर्वी सांगितलं की शिक्षक आमदार ही निवडणूक फक्त शिक्षकांची आहे. शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी लढणारा व्यक्तिमत्व आपल्याला विधान परिषदेमध्ये पाठवायचा असतो. मात्र आजची जी वास्तविक परिस्थिती आहे ती फार वेगळी आहे. अनेक राजकीय पक्षांचे व्यक्ती ज्यांनी आतापर्यंत शिक्षकांसाठी काहीच काम केलं नाही किंवा त्यांचे नावही अजून शिक्षकांना माहिती नाही, असे अनेक पक्ष आज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. खऱ्या अर्थाने एखादा राजकीय पक्षाचा उमेदवार जेव्हा उतरतो तेव्हा साहजिकच त्यांच्या पक्षाची त्यांची बांधिलकी असते आणि तो उमेदवार कधी आपल्या राजकीय पक्षाच्या विरोधात शिक्षकांसाठी न्याय हक्क तो मागू शकणार नाही, या मताचा मी आहे. त्यामुळेच यावेळेला राजकीय पक्षाचा कोणताही उमेदवार या ठिकाणी शिक्षकांनी ग्राह्य न धरता फक्त कोणताही राजकीय बॅकग्राऊंड नसणारा आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढणारा एक सामान्य व्यक्तिमत्व शिक्षक निवडून देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. अक्षरशः शिक्षकांनी ही निवडणूक आपल्या डोक्यावर घेतलेली आहे आणि राजकीय पक्षाचा उमेदवार न निवडता यावेळेला सामान्य शिक्षकाची, असा शिक्षक जो आतापर्यंत आपल्यासाठी लढत आलेला आहे त्या शिक्षकाची निवड यावेळेला माझा शिक्षक मतदार राजा नक्कीच करेल असा मला विश्वास आहे. आपल्या संघटनेने, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षण संघटनेने आजवर अशी कोणती कामं केली आहेत ज्यामुळे शिक्षक आपल्याला मतदान किंवा करतील असं तुम्हाला वाटतं? आजपर्यंत आम्ही शिक्षकाचा प्रत्येक प्रश्न आम्ही हाताळलेला आहे, समस्या छोटी असू दे किंवा मोठी असू दे. त्यातले काही प्रामुख्याने काही महत्वाचे मुद्दे आम्ही सांगतोय. जुनी पेन्शन ही आपल्या संघटनेची प्रमुख मागणी आहे. प्रत्येक शिक्षकाला, मग तो 2005 पूर्वीचा असू दे किंवा नंतरचा असू दे, प्रत्येक कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन मिळायला पाहिजे यासाठी आपण आजतागायत प्रयत्न करत आहोत. बऱ्यापैकी आपण जुनी पेन्शन मधले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण आतापर्यंत मिळवलेले आहेत. उर्वरित जे काही मुद्दे आहेत त्यावरती आपला लढा सुरू राहील. हा जुनी पेन्शनचा लढा आपला सुरू राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कोरोना काळामध्ये जेव्हा शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सुविधा जेव्हा देण्यात आली त्यामागे आपला पाठपुरावा होता. वर्क फ्रॉम होमची सुविधा ग्राउंड लेवलला उतरवणं, ग्राउंड लेवलला प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत. त्यामुळेच कुठेतरी हे यश मिळालेलं आहे. शिक्षकाचं प्रत्येक महिन्याचं वेतन जे असतं, प्रवास फार मोठा असतो, आपण शिक्षकांचं वेतन करत नाही, मात्र शिक्षकांची वेतन प्रक्रिया अत्यंत जलदगतीने होऊन कर्मचाऱ्यांना वेळेत अगदी वेतन मिळावं यासाठी आपला पाठपुरावा कंटिन्यू सुरू असतो. 10-20-30 जो GR आहे, जो शासन निर्णय आहे, म्हणजे वेतन श्रेणी शिक्षकांना लागू व्हावी यासाठी आपण आपले प्रयत्न करत आहोत. 10-12 वर्ष आणि 24 वर्षाची जी वेतन श्रेणी आहे ती प्रशिक्षण बऱ्याच वर्षापासून झालेलं नव्हतं. शासन स्तरावरती आपण मागे लागून ते आपण प्रशिक्षण लावून घेतलेलं आहे, शिक्षकांना प्रशिक्षण दिलेलं आहे, तांत्रिक अडचणी आपण त्यांच्या दूर केलेल्या आहेत. अशा एक ना अनेक मागण्या आपण शिक्षकांचा जे प्रश्न आहेत आपण हाताशी घेऊन आपण आतापर्यंत सोडवलेले आहेत. सर, शिक्षक आमदार म्हणून जर तुम्ही निवडून आलात तर तुमचा भविष्यात कार्यक्रम काय असेल तुमचा? येस,
शिक्षक आमदार मी निवडून आल्यानंतर माझा भविष्यावधी पहिला काय जो अजेंडा असा तो म्हणजे जुनी पेन्शन. 2005 पूर्वीचे असो कर्मचारी किंवा 2005 नंतरचे असो, सर्वांना जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर जी 10-20-30 ही जी वेतन श्रेणी आहे ती माझ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना लागू व्हावी यासाठी माझा प्रयत्न असेल. कॅशलेस विमा योजना शिक्षकांसाठी मी लागू करणार आहे. त्याचप्रमाणे जे कर्मचारी मुंबईमध्ये शिकवत आहेत, जे शिक्षक आपले मुंबईमध्ये कार्यरत आहेत, अशा शिक्षकांना फक्त ते मुंबईच्या बाहेर वास्तव्य करत असल्यामुळे त्यांना निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाहीये. आज आपण ही जी निवडणूक बघतोय शिक्षक आमदारकीची, यामध्ये असे शिक्षक जे मतदान करणार आहेत जे मुंबईत राहतात, मुंबईच्या बाहेर राहणारे बहुसंख्य शिक्षकांना हा मतदानाचा अधिकार नाहीये. तो मतदानाचा अधिकार मी त्यांना मिळवून देणार आहे. म्हणजे जी शिक्षक आमदारकीची निवडणूक आहे याचा जो क्रायटेरिया आहे, निकष आहे, ते रहिवासी क्षेत्र न धरता कार्यक्षेत्र, म्हणजे जे शिक्षक ज्या शाळेत कार्यरत आहेत त्या प्रत्येक शाळेतील शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी ज्या काही समस्या शिक्षकांना निर्माण होतात प्रत्येक वेळेला, भ्रष्टाचार मुक्त कारभार चालावा यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. आणि शिक्षकाचा प्रश्न कोणताही असो तो प्रत्येक प्रश्न निराकरण करण्याचा हा एक मोठा प्रयत्न माझ्या माध्यमातून मी शिक्षक आमदार निवडणूक जिंकल्यानंतर मी करणार आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही मुंबईतल्या सुज्ञ शिक्षकांना काय सांगाल? नक्कीच, माझा मुंबईचा जो शिक्षक आहे तो फार सुज्ञ आहे. त्यांना माहिती आहे की आज मागील अनेक वर्षांपासून असा कोणता उमेदवार आहे जो आपल्या न्यायकाशी लढत आहे. 24/7 आपल्या मागण्यांसाठी तत्पर आहे. समस्या कितीही मोठी असू दे किंवा कितीही लहान असू दे, प्रत्येक समस्या हाताशी घेऊन शासन स्तरावरती संचालक कार्यालय असू दे किंवा शिक्षण निरीक्षक कार्यालय असू दे, प्रत्येक ठिकाणी जाऊन झगडून भांडून आपली समस्या त्या ठिकाणी जो आपल्या न्यायकाशी लढत आहे. 24/7 आपल्या मागण्यांसाठी तत्पर आहे. समस्या कितीही मोठी असू दे किंवा कितीही लहान असू दे, प्रत्येक समस्या हाताशी घेऊन शासन स्तरावरती संचालक कार्यालय असू दे किंवा शिक्षण निरीक्षक कार्यालय असू दे, प्रत्येक ठिकाणी जाऊन झगडून भांडून आपली समस्या त्या ठिकाणी मांडतोय, समस्या सोडवतोय अशा उमेदवाराच्या पाठीशी माझा शिक्षक मतदार राजा नक्कीच उभा राहील अशी मी अपेक्षा करतो. आज आपण पाहत आहोत असे अनेक उमेदवार या ठिकाणी आपल्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत की ज्या वयामध्ये निवृत्ती स्वीकारायची असते, निवृत्तीचं वय होऊन सुद्धा आज आपण निवडणूक लढवत आहोत. सेवेवरती असताना किंवा पदावरती असताना ज्या उमेदवारांनी शिक्षकांसोबत अन्याय केला, शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही, असेही उमेदवार या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. त्याचबरोबर वारसदार म्हणूनही काही उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. खऱ्या अर्थाने शिक्षक आमदारकी म्हणजे काही कोणती घराणेशाही नाहीये की मी वारसदार आहे तर मला मतदान करा. या निवडणुकीमध्ये मुंबई शिक्षक जो उमेदवार खऱ्या अर्थाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवत आहे, समस्या सोडवत आहे, त्यांना न्याय हक्क मिळवून देत आहे, अशाच उमेदवाराला म्हणजे मला तानाजी राजाबाई केशव कांबळे या नावासमोर प्रथम पसंतीचे क्रमांकाचा 1 आकडा लिहून मतदान करेल अशी मला अपेक्षा आहे. आणि सर्व शिक्षकांनी नक्कीच यावेळेला विचार करा, आपल्याला फक्त आपल्या न्याय हक्कासाठी लढणारा उमेदवार यावेळेला निवडायचा आहे आणि ही निवड तुम्ही कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्यासोबत होते महाराष्ट्र पुरोगामी शिक्षण संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे सर. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.